विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना पूर्ण तयारी करा असे आदेश सोनिया गांधी यांनी दिलेत. काँग्रेस संसदीय पक्ष बैठकीमध्ये सोनिया गांधींनी रणशिंग फुंकलाय. चार राज्यांमध्ये निवडणुका जिंकलो तर राष्ट्रीय राजकारणात मोठा फरक पडेल असा विश्वासही सोनिया गांधी यांनी व्यक्त केलाय. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सोमेश, चार राज्यांच्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काय आदेश दिलेत सोनिया गांधींनी? नक्कीच, आज काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्यांदा वायनाडच्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर मग अनुराग ठाकूर यांनी जे काल विधान केलं होतं की ज्यांची स्वतःच कोणतीही माहिती नाहीये जातीविषयीची, ते जातीय जनगणनेची मागणी करतात असं राहुल गांधींना उद्देशून अनुराग ठाकूर बोलले होते. तर त्यावर अनुराग ठाकूरांच्या विधानाला घेऊन ही चर्चा झाली आहे आणि त्यात एक स्ट्रॅटेजी ठरवण्यात आली आहे की याचं काउंटर कसं करायचं. आणि विशेष म्हणजे सोनिया गांधींनी असं म्हटलंय की या चारही ज्या राज्यांच्या निवडणुका आहेत आगामी, ज्यामध्ये महाराष्ट्र या राज्याचाही समावेश आहे, महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि झारखंड या राज्यांमध्ये जर आपण जिंकलो तर त्याचा राष्ट्रीय राजकारणावरती खूप मोठा प्रभाव पडेल फरक, अशा स्वरूपाचा निर्देश आणि एक चर्चा ही काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत झाली आहे. सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.